ಆಗ್ತದೆ. पंधरा मिनिटाची इनिंग असल्याची जी नोंद घ्यायची आहे, प्रत्येक संघाण्याची नोंद घ्यायची आहे, कारण की वेळेची मर्यादा आहे, आपल्याला लवकर सामने संपवायचे आहेत. आणि पहिली मॅच प्रॅक्टिस कुणी करायची नाही आहे, इथे दोन रनाची पॅनलाइज अशी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. बरोबर, आपण पाहिलं तर 4:05 या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होती आहे. KP9 चषक 2021 सहावं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं, आणि पहिला बॉल, सहाव्या वर्षातील पहिला बॉल नक्कीच आपण पाहत आहोत. वर्ष झाले 6 आणि 6व्या वर्षात पदार्पण केलं या क्रीडा स्पर्धेत आपण पाहत आहोत. KP9 चषक 2021 KP9 संघ याच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मातवर सौरभ, साहिल आणि सुमेश. एकदा जोरदार टाळ्यामध्ये एक मानाची क्रीडा स्पर्धेला सुरुवात करायची आहे. KP9 चषक 2021 पहिला बॉल स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर साहिल जोगेश्वरीचा एक मास्टर माइंड आणि अगदी कॅल्क्युलेटर क्रिकेट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लेग साईडच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कठीण असतं पहिलाच बॉल बॅटवर घेणं, आणि तोही देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साहिल यांच्या बॅटमधून. 1-4 फॉर्मॅट जी भांडूप मुलून ठाणे परिसरात देखील खूप मोठी परंपरा आहे, आणि आज तीच परंपरा जोपत असताना KP9 संघ त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला आयोजन मिळतं आहे. होण्यासाठी आपण पाहिलं तर सौरभ पहिल्याच बॉलवर खूप चांगलं प्रयत्न केले साहिल याने, एकदम मिळाली आहे. दुसरा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा दिशा दिली आहे, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळालं. इकडे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मान्यवर आज आपण आपल्यासोबत जुळलात, त्याबद्दल आपलं अगदी मनापासून हार्दिक आभार. बने सर आज आमच्या ह्या क्रीडा स्पर्धेला जुळलात त्याबद्दल अगदी मनापासून हार्दिक आभार. आणि तपास साहेब आपण देखील आमच्यासोबत जुळलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून हार्दिक आभार. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं, आणि पराग विद्यालयाची खूप मोठी परंपरा आहे, कारण की खेळासाठी ह्या विद्यालयाचं आवर्जून नाव घेतलं जातं. हा बॉल आपण पाहिला तर उजव्या इष्टी बाहेर पंच दंडित करतात, वाईट बॉल. रोशनजी तारकर डेकोरेटर्स आपण व्यासपीठावर संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल. गोलंदाज सौरभ यांचं आपण पाहिलं तर नियंत्रण चुकलंय, आणि चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळतीये मॅच, कारण की साहिल यांनी खूप चांगले स्ट्रोक खेळले. पहिलाच बॉल बॅटवर घेतला, तोही देखील मिडल बॅटवर. कठीण असतं दिवसातील पहिला बॉल खेळतात, पहिल्याच मॅचचा पहिला बॉल, आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साहिल. साहिलची बॅटिंग अगदी 1-4 फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्यामध्ये या साहिलची ओळख आहे. खूप चांगली क्रिकेट जोगेश्वरी विभागात देखील खेळला आहे. त्यांच्या सोबतीला सुमेश आहेत बॉलिंगसाठी, सौरभ पहिलीच मॅच. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आहे, पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतो आहे. एक एक रन खूप महत्त्वाचा आहे. 1-4 फॉर्मॅट तुम्हाला जर जिंकायचं आहे तर बॉलिंग आणि फिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे. तुमचे एक्स्ट्रा रन्स कव्हर करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला फिल्डिंग करावी लागते, प्रत्येक झोनमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागतं. त्यासाठी 1-4 फॉर्मॅट खेळणं थोडंसं कठीण आहे, परंतु त्यातले देखील काही माहिरी खेळाडू आपण पाहत असतो. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा उजव्या इष्टी बाहेर वाईट बॉल. सौरभ यांची चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळतीय. पंचांच्या मुखमध्ये आपण पाहिलं तर भांडू विभागातील एक नामांकित पंच अजित निकम सर, त्यानंतर पद्मनाथ बाबू सर, दादर शिंदेवाडी असे दोन पंच आपण आज आणि उद्या पाहणार आहोत. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतीये चुकीच्या टप्प्यावर. अशी बॉलिंग करून तुम्हाला चालणार नाहीये. जेव्हा सर्कल बाउंड्री असतं, सी बाउंड्री असतं, तेव्हा एक्स्ट्रा रन्स एवढ्या काही गृहीत धरत नाहीत, परंतु 1-4 फॉर्मॅटला तुम्हाला एक्स्ट्रा रन्स मॅचमधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा रन्सवर खूप कंट्रोल करावा लागेल. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा बॅकफुटला आले, पंच केला, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साहिल यांच्या माध्यमातून. अशी बॅटिंग करणं आपल्याला 1-4 फॉर्मॅटचं खेळायचं आहे, तर तुम्हाला टॅप प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली बॅटिंग करणं खूप महत्त्वाची असते. धावफुलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल धावफुलक पाहिलं तर 8 धावा झाल्या धावफलकावर. सौरभ यांची थोडीशी चुकी झाली, एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळाले, परंतु ते तुम्हाला कव्हर करावे लागतील. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा डाव्या इष्टी बाहेर, चुकी होतीये. ही चुकी तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये भरून काढावी लागेल, कारण की एक्स्ट्रा रन्स अंडर आर्म तेही 1-4 फॉर्मॅटमध्ये खूप महत्त्वाचे असतात, आणि त्यावर तुम्हाला कंट्रोल करावा लागतात. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा अगदी संयमी बॅटिंग पाहायला मिळतीये. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळतायत, अशी बॅटिंग करणं खूप महत्त्वाची आहे, आणि तशीच बॅटिंग पाहायला मिळतीये साहिल यांच्या बॅटमधून.
दहा धावा झाल्यात दहा फलकावर. नक्कीच आज सर्वांच्या नजरा या मॅचकडे असतील, या क्रीडा स्पर्धेकडे असतील. आज आणि उद्या तब्बल 16 संघ, 16 व्यावसायिक सेक्शनवाईज संघ, त्यानंतर 8 अंतर्गत संघ आपण पाहणार आहोत. वन टू गो हा आवाज याच विभागातील पांडू नगरीतला आवाज आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा वाईट बॉल, चुकी होतीये सौरभ यांची आणि चुकी तुम्हाला भरून काढावी लागेल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांशिवाय कुठल्याही क्रीडा स्पर्धेला मजा नाही आहे आणि भांडूप नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आपण पाहायला मिळत असतात. आपल्याला एक आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक क्रिकेटचा कॉपीबुक साहिल फटका पाहायला मिळाला. साहिल यांच्या बॅटमधून दाफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 12 धावा झाल्या धावफलकावर. सौरभ यांच्या एक्स्ट्रा रन्स थोड्याशा मागात पडू शकतात. एक्स्ट्रा रन्स खूप मागात पडू शकतात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आदित्य पवार भाऊ यांना आपण पाहू शकतो. हा बॉल आपण पाहिला तर टप्पा पडतात, वळण दिलं यासाठी ओळखले जातात भाऊ. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली, खूप चांगलं वळण दिलं. डावखुराचा चतुर गोलंदाज मागील 1-2 वर्ष या गोलंदाजी देखील खूप चांगली कामगिरी करत असताना मोठमोठ्या संघांमध्ये आपली जागा मिळवली. रन्स करावे लागतील. 12 धावा तर झाल्यात, परंतु इकडून पुढे खूप चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. एक पार्टनरशिप बिल्डअप करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला आपण देखील पाहिला तर टप्पा पडतात, आतमध्ये आला आहे, रोखून ठेवला सुमेश यांना. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. ठाणे संघ अगदी ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2-3 संघ ठाणेचे पाहणार आहोत, कारण की ठाण्याचा फॉर्मॅटच आहे 1-4 फॉर्मॅटमध्ये ठाण्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. ठाणे मुलुंड भांडूप या विभागातलं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्याला आपण पाहिलं तर चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग चुकी झाली आधी त्यांच्या माध्यमातून. धावफलक आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्सच्या माध्यमातून पुढे जात आहेत. थांबून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॅटची एज घेतली आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये आदित्य यांच्या माध्यमातून. सौरभ यांच्याकडून चुकी झाली, परंतु आदित्य चांगले कव्हर करत आहेत. हे महत्त्वाचं आहे क्रिकेट या खेळामध्ये, चुकी दुसऱ्या खेळाडूने भरून काढणं, म्हणून सांघिक खेळ म्हटलं जातं. एकाकडून चुकी झाली, ती चुकी तुम्हाला भरून काढावी लागते. तेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 डॉट बॉल आलेत आणि सुमेश यांच्यावर देखील थोडंसं दडपण असेल. साहिल थोडा आपला अनुभव सांगतायत. महत्त्वपूर्ण मॅच आहे, दुसरी ओव्हर चालू आहे. आदित्य यांची, सुमेश केणी यांना आपण पाहू शकतो बॅटिंगसाठी. जोगेश्वर अजून एक यंग टॅलेंट, नो बॉल घोषित करतात पंच. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळतीये. टाफुलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 14 धावा झाल्या धावफलकावर. आता मात्र आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सुमेश यांच्या माध्यमातून प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या बॉलला देखील वळण दिलंय, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुमेश यांच्या माध्यमातून. एक एक रन खूप महत्वाचे आहेत आणि तेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल घोषित करत असताना अजित निकम सर पुन्हा समोर सेशन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथे आपण पाहिलं तर प्रयत्न जरूर चांगले केले होते, परंतु इकडे माघारी परतावं लागतंय. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मितेश यांना आमंत्रित केलं जातं. दोन ओव्हरचा खेळ झालाय. एक गडी बाद आपण पाहिलं तर धावफलक तब्बल 16 धावा झाल्यात धावफलकावर. जोगेश्वरीचा संघ बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग, साहिल यांची पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. हा बॉल आपण पाहिला तर वळण दिलं, लेग ब्रेक रूपाचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. टप्पा थोडासा मागे ठेवलाय, बॅटची एज घेतली आणि गोसंकी क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोहोचला. तब्बल 17 धावा झाल्या धावफलकावर. जोगेश्वरी नगरीला देखील नक्कीच दहिकाला उत्सव मोठमोठे नक्कीच मंडळ कोकण नगर त्यानंतर जय जवान गोविंद पथक त्याच विभागाला बिलॉंग करतात आणि अंडर आर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे त्या विभागातून खेळाडू घडलेत. ओहो, अगदी जागच्या जागी रोखंडवलं, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. परंतु अल्पेश जोशी यांची खूप चांगली रनिंग बिटवीन तिकडे पाहायला मिळालं. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल पुन्हा एकदा एकनी पुढे जाते. तब्बल 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहेत. हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली आहे. सर्वांच्या नजरा या क्रीडा स्पर्धेकडे असतील. KP9 चषक 2021 हा महासंग्राम आपण पाहत आहोत. पहिली मॅच एका साईडला आपण पाहिलं तर जोगेश्वरी पॅकर जोगेश्वरी विरुद्ध साईप्रसाद ठाणे. ठाणे संघाने प्रथम आपण पाहिलं तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळाले, परंतु खूप चांगली आदित्य पवार यांची बॉलिंग पाहायला मिळाली आणि खूप चांगली विकेट देखील एक मिळवून घेतली आपल्या संघाला. आपल्याला आपण पाहिलं तर एक साईडच्या दिशेने पंचदंडित करतात. व्हाईट बॉल, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल आपण पाहिलं तर थोडासा वेगवान होता. मितेश यांनी थोडासा वेग जरूर वाढवला होता, त्यामुळे नियंत्रण चुकलं आणि व्हाईटच्या रूपामध्ये एकदम मिळतीय. KP9 संघाच्या माध्यमातून हे आयोजन. बॉल पाहिलं तर पुन्हा एकदा लेग ब्रेक, परंतु खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली अल्पेश यांच्या बॅटमधून. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 20 धावा होते धावफलकावर. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. आज पहिल्याच मॅचमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते प्रेक्षकांची. यूट्यूबच्या माध्यमातून देखील क्रिकेटचे चाहते आज घर बसल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असतील. हो हो, यू मिस आय डेफिनेटली हिट. आता मात्र वेग वाढवला आणि अल्पेश जोशी यांना माघारी धाडलं जात आहे. आता टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग पाहायला मिळाली. माघारी परतावं लागते मात्र इथे फलंदाज अल्पेश यांना. गुड बॉलिंग मितेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेग जरूर होता, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं अल्पेश यांचं. विकेटचं पतन होतंय, दुसरा झटका लागतोय. जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी या संघाला, अल्पेश जोशीला मात्र मैदान सोडावं लागतंय. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 20 धावसंख्येवर आपण धावफलक पाहत आहोत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील सकपाळ येत आहेत. दाऊ या नावाने देखील ओळखले जातात. अगदी मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत आणि त्यासाठी ओळखले जातात. मोठमोठे संघातून देखील त्यांनी आपल्या संघाला देखील खेळताना आपण पाहिलं आहे. दाऊ या नावाने देखील ओळखले जातात. जोगेश्वरीचा अजून एक मातब्बर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिला जातं. पहिल्याच बॉलवर टॅप केला आहे लेग साईडच्या दिशेने. आपण पाहिलं तर कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावफलक पाहिलं तर तब्बल 21 धावा झाल्या धावफलकावर. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगली बिल्डिंग पाहायला मिळाली. गुड एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले मितेश यांच्या माध्यमातून आणि साहिल यांना मैदान सोडावं लागते. महत्त्वपूर्ण विकेट मिळाला आहे, कारण की ज्या खेळाडूने खूप चांगली बॅटिंग केली होती, खूप चांगले स्ट्रोक खेळून आपली एक पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न जरूर करत होते, ज्यांच्यामध्ये क्षमता होती त्यांनाच माघारी धाडलं. परंतु मी मितेशचं कौतुक करेल, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी स्वतःच बॉलिंग करून कठीण असतं फिल्डिंग करणं आणि अगदी एकातात बॉल अडवला आणि माघारी धाडलं गेलं. मात्र इथे आपण पाहिलं तर साहिल यांना तीन षटकांचा खेळ झालाय आणि तब्बल आपण पाहिलं तर 21 धावा झाले धावफलकावर. नवीन फलंदाज येत आहेत विशाल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज विशाल यांना धाडलं जात आहे. परंतु स्वप्नील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण की सहा बॉल, शेवटचे सहा बॉल खूप महत्त्वाचे असतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विकी यांना आमंत्रित केलं जात आहे. शेवटचं व अंतिम शतक आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि परंतु स्वप्नील यांच्यामध्ये क्षमता आहे, एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची देखील गरज आहे. परंतु बॉल टू बॉल रन्स देखील आले तरी खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळू शकतात. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाली, फक्त दिशा दिली आहे.
डिक्लेअर जुनमय चेंडू ट्रॅव्हल होतोय धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल तब्बल 22 धावा होते धावफलकावर आलेले सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो केपी नाईन संघ यांच्या माध्यमातून इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी यायचं आहे बंटी 11 लालबाग परेड विरुद्ध ब्लू स्टार विक्रोळी अबॉल आपण पाहिलं तर 9 बॉल घोषित करतायत 9+1 म्हणजे तब्बल 2 धावा मिळतील हे रन्स देखील खूप महत्वाचे असतील 1-4 फॉर्मॅटमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे आहेत एक्स्ट्रा रन्स त्यानंतर फिल्डिंग एखाद दुसरा विकेट जर तुम्ही सोडला तेही देखील खूप महागात पडू शकतं नाही तर आपण पाहिलं तर 9 बॉल घोषित करतायत एक्स्ट्रा रन्सच्या रूपामध्ये 4 धावा मिळाल्यात त्या 4 धावा तुम्हाला भरून काढाव्या लागतील तब्बल धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 पुढे जाईल जाऊन पोहोचे 26 या धाव संख्येवर सर्वच आयोजकांचं खूप मोठं मात्र योगदान आहे नक्कीच मांडवी विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व दमदार आमदार रमेश कोरगावकर साहेबांचं देखील खूप मोठं योगदान आहे या क्रीडा स्पर्धेला हा बॉल आपण पाहिला तर लेग साईड दिशेने टॅप केला आहे बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे लवकर एक धाव मिळती आहे तब्बल धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल 27 धावा झाल्या धावफलकावर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फक्त दिशा दिली आहे इशाऱ्यांच्या माध्यमातून धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल तब्बल 28 धावा होते धावफलकावर एक्स्ट्रा रन्स साईप्रसाद ठाण्याच्या संघाच्या आपण थोड्याशा मागात पडल्यात आता मात्र नियंत्रण चुकलंय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅट वरचं नियंत्रण चुकलं आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज विशाल यांना मैदान सोडावं लागतंय सिक्सर सुप्रीमोचं देखील खूप मोठं योगदान आहे केतन सेठ यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे सांगवी स्पोर्ट्स त्यांनी देखील खूप मोठं योगदान या क्रीडा स्पर्धेला दिलंय अठ्ठावीस धावा झाल्यात धावफलकावर धावफलक थोडं आपण पाहिलं तर जास्तीचं झालंय एक्स्ट्रा रन्स यामध्ये आपण काउंट केल्या तर खूप आहेत सौरभ त्यानंतर आपण पाहिलं जे ह्याच ओव्हरमध्ये विकी यांच्या माध्यमातून ज्या एक्स्ट्रा रन्स आल्यात त्या ठाणे संघाला थोडीशा महागात पडू शकतात सेकंड इनिंगमध्ये इकडे राकेश पौल येतात बॅटिंगसाठी पहिलाच बॉल आपण पाहिलं तर टॅप केला आहे विशेषच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तब्बल धावफलक आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल आणि 29 धावा होते धावफलकावर शेवटचा बॉल या इनिंगचा समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक राकेश यांच्या बॅटमधून परंतु जे क्षेत्ररक्षक आहेत धावफलक आपण पाहिलं तर एकने पुढे जात आहे तब्बल 30 धावा होते धावफलकावर चला टॉससाठी यायचं आहे ब्लू स्टार विक्रोळी बंटी 11 लालबाग परेड विनंती करेल की आपण टॉससाठी यायचं आहे
क्रीडांगणामध्ये जायचं आहे. मी विनंती करेल बिलुसार विक्रोळी, त्यानंतर बंटी इलेव्हन लालबाग परेड त्या विभागातील देखील एक नामांकित संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं बंटी इलेव्हन संघ, त्याही संघाची देखील आपण मॅच पाहणार आहोत. नाणेफेकीसाठी जायचं आहे. ब्लू स्टार विक्रोळी बंटी इलेव्हन लालबाग परेड अशी मॅच आहे. मी विनंती करेल जे व्यासपीठावर कुठलेही खेळाडू आहेत त्यांनी कोणीही खेळाडूवर मात्र थांबायचं नाही. व्यासपीठावर व्यासपीठावर मात्र फक्त म्हणजे मान्यवर आणि नंतर नाणेफेकीचा कौल केला जातो आहे. एका साईडला ब्लू स्टार, निर्णय त्वरित कळवायचा आहे. एक आठवण म्हणून देखील छायाचित्र टिपलं जात आहे. ब्लू स्टार विक्रोळी विरुद्ध बंटी इलेव्हन लालबाग परेड अशा या मॅचचा टॉस केला जातो. एका साईडला नरेश बेंद्रे तर एका साईडला सॅम्युअल कोंबिन. लालबाग बंटी लालबाग परेड संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच देखील महत्त्वाची असेल. पहिलीच मॅच तब्बल आपण पाहिलं तर 31 धावांचा पाठलाग करायचा आहे ठाणे संघाला. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1-2-4 फॉर्मॅट आहे. एकतीस धावांचा पाठला करायचा आहे. पाहूयात, एक धाव तर झाले परंतु अजून 30 धावा करायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 6 धावा वरचर आहेत. त्यासाठी तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक, अगदी संयमी बॅटिंग, 1-2-4 फॉर्मॅट, अगदी पेशन्स लेवलने क्रिकेट, त्यानंतर संयमी बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा रन्स पाहायला मिळत असतात. मनीष यादव यांच्या बॅटमधून एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफुलाखा पण पाहिलं तर एकनी पुढे जात आहे. उद्या देखील रविवारचा दिवस आहे. उद्या देखील आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणार आहोत आणि उद्या देखील वर्ल्ड कपची फायनल, त्याही फायनल मॅचचा आपण उद्या आनंद घेणार आहोत. सर्वांच्या नजरा ह्या मॅच कडे असतील. 31 धावांचा पाठलाग करत असताना साईप्रसाद ठाणे हा संघ आपण पाहत आहोत. बॉलिंगसाठी पाहिलं तर मयूर, ओहो खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी कलात्मक फटका पाहायला मिळाला. मनीष यादव बबडी यांच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. धावफुलाखा आपण पाहिलं तर तब्बल पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल जाऊन पोचतंय.
3 या धावसंख्येवर. प्रत्येक विभागातून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू दाखल झालेत. कल्याण, डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, अंबरनाथ, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, लालबाग परेल, वरळी, त्यानंतर आपण पाहिलं तर अंधेरी, जोगेश्वरी, प्रत्येक विभागातून आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खेळाडू जरूर दाखल होत असेल. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मनीष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 4 धावा होते धावफलकावर. जोगेश्वरीचा संघ खूप चांगली बॅटिंग केली. साहिल यांनी खूप चांगली सुरुवात केली. एक्स्ट्रा रन्स देखील ठाणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु साहिलचं मी कौतुक करेल, चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा कुठल्या, त्यामुळे इथपर्यंत प्रवास केलाय. परंतु समोरचा संघ देखील सहजासहजी हार मारणार नाही आहे. आपण पाहिलं तर आपण थांबून मारायचा प्रयत्न जरूर झाला होता. कॉलिंग कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. तोच कॉल आपल्याला पाहायला मिळाला आदित्य यांच्या माध्यमातून. वेट जरूर म्हटलं. पॉलिसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मयूर सज्ज होत आहेत. 31 धावांचा पाठलाग करत असताना साईप्रसाद ठाणे हा संघ आज आपण पाहतो या मॅचमध्ये पहिलीच मॅच अतिशय सुरेख मॅच पाहायला मिळाली आणि खूप चांगला स्कोर पाहायला मिळाला. हा बॉल आपण पाहिला तर गुड जज, खूप चांगला जज केलाय. पंच दंडित करतात वाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. तब्बल धावफलक पाहिलं तर 5 धावा झाल्यात धावफलकावर. पॉलिसाठी पुन्हा एकदा मयूर सज्ज होत आहेत. इकडे आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली आहे आणि मनीष स्वतःहून मैदान सोडलंय. खूप चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. बॅटची एज घेतली, कुठल्याही प्रकारे अल्पेश यांनी चुकी केली नाही आहे. सुरेख जेल टिपला जातो आहे आणि मनीष यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या षटका लागतोय साईप्रसाद ठाणे या संघाला मणीच्या रूपामध्ये. 31 धावांचा पाठला करत असताना पहिला षटका लागलाय. अगदी 1-2-4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अगदी संयमी बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची एज घेतली आणि थेट यशीरक्षक अल्पेश यांच्या हातामध्ये चेंडू विसवला. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदीच मयूर यांच्या माध्यमातून इथे मग पहिले तर जाणून घेतलंय, चेक केला जातो आहे. वीज हळूहळू थंडी देखील वाढत चालली आणि थंडी वाढली जसं मात्र अंडर आर्म क्रिकेट पूर्ण आपल्या टेनिस क्रिकेटला सुरुवात होते आणि मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात हा खेळ खेळला जातो. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज प्रशांत आदित्य यांच्या सोबतीला येत आहेत. तब्बल पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर झाला आहे आणि 6 धावा झाल्यात धावफलकावर. 18 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. आदित्य यांना थोडीशी बॅट खोलावी लागेल, एक वेगवेगळे स्ट्रोक खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागेल जर मॅच जिंकायचे तर. परंतु एक एक रन देखील करणं खूप महत्त्वाचं आहे. एक एक रन करून तुम्हाला मॅच पुढे घेऊन जावं लागेल. विजयच्या दिशेने आदित्य पवार यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. खूप चांगले स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतात. हा बॉल पाहिला तर पुन्हा एकदा टप्पा पडतात आतमध्ये येत होता. त्याला देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी हलक्या हाताने फटका खेळायला पाहायला मिळाला आदित्य यांच्या बॅटमधून. धावफलक आपण पाहिलं तर एकने पुढे जात आहे. तब्बल 7 धावा होते धावफलकावर. KP9 संघ यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. KP9 चषक 2021 सहावं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आणि खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं आहे. 1-2-4 फॉर्मॅट म्हणून मधली एक नामांकित क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं. तब्बल 16 व्यावसायिक स्टेशनवाई संघ, 8 याच विभागातील अंतर्गत भांडूपचे संघ आपण म्हणणार आहोत. आता मात्र समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु सुमेश केणी तिकडे होते आणि अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीय. अशी 1-2-4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशी बिल्डिंग करावी लागेल. अगदी चौकार अडावे लागतील. परंतु आदित्यांचं मी कौतुक करेल, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता समोरच्या दिशेने. परंतु सुमेश याने चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. जवळपास 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा झाल्यात धावफलकावर.
मोठमोठे स्ट्रोक तर जरूर खेळावे लागतील. एक्स्ट्रा रन्स ठाणे संघाला थोडीशा मागात पडू शकतात आणि त्याच एक्स्ट्रा रन्सचा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रयत्न करतात. हा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तेवढेच चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत सुमेश केणी यांच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांची गरज आहे ठाणे संघाला, जर मॅच जिंकायची तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. आपला आपण पाहिलं तर गुड जज, खूप चांगले जज पाहायला मिळालं. डावे एसटी बाहेर पंच दंडित करतात, व्हाईट बॉल, डावकरताचा फलंदाज आदित्य अगदी सहजासहजी मॅच सोडत नाही. ते पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा बॉल उजव्या एसटी बाहेर दंडित करतात पंच, व्हाईट बॉल. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. धावपल्याक आपण पाहिलं तब्बल एकनी पुढे जात आहे. 11 धावा झाल्यात धाव फलकावर. जमीन लगाचा फटका पाहायला मिळाला आदित्य यांच्या बॅटमधून. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. 12 धावा होत्या धाव फलकावर. जवळपास अजूनही 19 धावांची गरज आहे जर मॅच जिंकायची तर. जोगेश्वरी संघाला देखील चांगली फिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे. विकेट काढावी लागतील, ही जोडी तुम्हाला तोडावी लागेल जर मॅच जिंकायची तर. ही जोडी तोडावी लागेल, विकेट काढावी लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, राकेश पौल यांच्या माध्यमातून चुकी होतीये. हे एक्स्ट्रा रन्स मी वारंवार उल्लेख करतोय, कारण की 1-2-4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे आणि फिल्डिंग ती देखील खूप महत्त्वाची आहे. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 13 धावा झाल्यात धावफलकावर. तब्बल 13 धावाला झाल्यात धावफलकावर. 4 बॉल झालेत, दुसरी ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, राकेश पौल यांची चुकी. जोगेश्वरी संघाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. एक्स्ट्रा रन्स समोरच्या संघाला पाहिजेत आणि त्या एक्स्ट्रा रन्स राकेश मात्र संघाला देत आहेत, त्यामुळे ही चुकी खूप महागात पडू शकते. समोरच्या खूप चांगला स्ट्रोक, तिकडे आपण पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु तेवढीच चांगली फेकी अल्पेशचं मी कौतुक करेल. खूप चांगला बॉल देखील कॅरी केला आहे. येथे डॉट बॉल, ओहो गुड बॉल, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. जसप्रीत बुमरा यांची आठवण करून दिली आहे. यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. आणि आदित्य पवार यांची खेळी संपुष्टामध्ये येते आहे. धावची चरपमध्ये जरूर माघारी परतावं लागतं आहे. खूप चांगले एफर्ट्स, खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जमीन लगतचा बॉल होता, अगदी खोलवर टप्प्याचा झेंडू होता, त्याला एक वेगळा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही आहे. आणि धावचीच्या रूपामध्ये मोठा विकेट मात्र जरूर मिळतोय जोगेश्वरी संघाला, कारण की आदित्य ज्याच्यामध्ये क्षमता होती त्याला माघारी धाडलंय. गुड एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 14 या धावसंख्येवर दुसरा झटका लागलाय. चौदा धावा झाल्यात आणि
बॉलिंग साठी आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतात विघ्नेश नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सौरभ विघ्नेशचा बॉल आपण पाहिला तर उजव्या एष्टी बाहेर पंचदंडित करतात व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन्स दोन्ही संघांनी या मॅचमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या एक्स्ट्रा रन्सवर खूप मोठा रिझल्ट आपण पाहू शकतो या मॅचचा. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा टॅप केला, खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु थोडीशी उंची कमी पडली आहे आणि धावफलक आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. धावफलक आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल, तब्बल 16 धावा होत्या धावफलकावर. अजूनही जवळपास 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी साईप्रसाद ठाणे ह्या संघाला. बॉलला तर वळण तर जरूर दिलं आहे परंतु जास्तीचं वळण पाहायला मिळालं, टप्पा चुकीच्या जागेवर होता. बॉल थोडंसं आतमध्ये असता तर बॉलला वळण देऊन हा डॉट बॉल आला असता परंतु टप्पा थोडासा बाहेर पडला आणि बॉल देखील थोडासा बाहेर ट्रॅव्हल झाला. मी विनंती करेल गेट जवळ कोणीही उभं राहायचं नाही आहे, येणं जाणाऱ्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना जाण्यासाठी जागा द्यायची आहे. गेटवर कुणी बसायचं पण नाही आहे आणि कुणी उभं देखील नाही राहायचं आहे, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाइट बॉल, चुकी होते विघ्नेश यांच्या माध्यमातून. ही चुकी तुम्हाला मॅचमधून बाहेर घेऊन जाईल कारण की एक्स्ट्रा रन्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले या मॅचमध्ये. बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वळण देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, उजव्या एष्टी बाहेर. पुन्हा एकदा व्हाइट बॉल, चुकी झाली आहे विघ्नेश यांच्या माध्यमातून. जी चुकी सौरभने केली होती पहिल्या इनिंगमध्ये तशीच चुकी ह्या वारंवार ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, त्यामुळे तुम्हाला मॅचमधून बाहेर जावं लागेल. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोचतोय 19 या धावसंख्येवर. 19 धावा झाल्या धावफलकावर, तिसरी ओव्हर चालू आहे, आत्तापर्यंत एकच बॉल झाला आहे. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 11 बॉल तुमच्या हातामध्ये आहेत. अकरा चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. ओहो काय वळण दिलंय, टप्पा पडतात चेंडूने वळण दिलंय, पंच निर्णय कळवतील. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. यासाठी ओळखले जातात प्रशांत, खूप चांगल्या प्रकारे टॅप देखील खेळतात आणि प्रशांत यांच्या बॅटमध्ये खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा झाल्या धावफलकावर, अजूनही 10 धावांची गरज आहे. मॅच कुठेही जाऊ शकते, क्रिकेट हा खेळ आहे, काही होऊ शकतं या खेळामध्ये. हो हो खूप चांगला स्ट्रोक, अगदी कल्पनेचा फटका पाहायला मिळाला प्रशांत यांच्या बॅटमधून, फक्त दिशा दिली शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र आपण पाहिलं तर बॉलवर नजर ठेवली, एक वेगळा फटका जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका तर जरूर चांगला आहे परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. प्रशांत यांची खेळी संपुष्टामध्ये येते. त्याच्यानंतर सज्ज व्हायचंय ब्लू स्टार विक्रोळी विरुद्ध बंटी 11 लालबाग परेळ. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय, लालबाग परेळ संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्यानंतर त्वरित त्यांची मॅच असेल. सौरभ येतात नवीन फलंदाज, ज्या सौरभच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळावल्या होत्या, परंतु जर संघाला मॅच जिंकायची आहे तर तुम्हाला इकडे बॅटिंग करावी लागेल. दोघं देखील सौरभ आहेत, दोन्ही फलंदाज सौरभ, परंतु दोघांना देखील अगदी आपल्या संघासाठी खूप चांगली बॅटिंग. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाइट बॉल,
माहित नसतं रे. हा पुन्हा एकदा वाईट बॉल विघ्नेश यांच्या माध्यमातून. ही चुकी खूप मोठी चुकी मी तुम्ही तर म्हणेल, कारण की अशा क्रुशियल मुमेंटला तुम्हाला अशा एक्स्ट्रा रन्स देऊन चालणार नाही आहेत. त्यामुळे समोरचा संघ अगदी एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातो एक्स्ट्रा रन्सने, आणि तोच कॉन्फिडन्स सौरभ यांना जरूर मिळाला असेल. धावफलक पाहिलं तर तब्बल जाऊन पोचतंय 24 या धावसंख्येवर, मध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. नक्की सौरभ यांचे हे आपण पाहिलं तर 6 एक्स्ट्रा रन्स अवांतर रूपामध्ये. पुण्यात आपण पाहिलं तर टप्पा पडतात, चेंडू थोडासा आतमध्ये आलाय, खूप वळण दिलंय, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवर. परंतु ह्या एक्स्ट्रा रन्स ज्या विघ्नेशच्या आल्या त्या खूप महागात पडू शकतात. मॅच येऊन थांबली आहे, 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स दोन्ही इनिंगमध्ये आपण पाहिल्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशालला आमंत्रित केलं जात आहे, विशालवर देखील खूप मोठं दडपण असेल, कारण की एक्स्ट्रा रन्स दोन्ही संघाने खूप खर्च केल्या आणि त्या एक्स्ट्रा रन्स दोन्ही संघांना मात्र मॅचमध्ये बाहेर घेऊन जाऊ शकतात. सर्वजण नक्कीच या क्रीडास्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. आज पराग विद्यालयाचं एक क्रीडांगण आणि खूप मोठी परंपरा या पराग विद्यालयात देखील मोठमोठे खेळ खेळले जातात. खो खो कबड्डी देखील या पराग विद्यालयात खूप मोठमोठे खेळाडू घडले आणि त्याच क्रीडांगणावर आज एक मुंबईतली एक मानाची क्रीडास्पर्धा म्हणून ज्या क्रीडास्पर्धेकडे पाहिलं जातं. KP9 संघ आयोजित ही क्रीडास्पर्धा KP9 चषक 2021 खूप चांगलं आयोजन. चला विनंती करतो, थोडीशी घाई करायची आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सहा चेंडूमध्ये 7 धावांची गरज. आपल्याला आपण पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सौरभ यांच्या माध्यमातून. दोन्ही सौरभ आहेत, स्ट्राईक एंडला देखील आपण सौरभ पाहत आहोत. नॉन स्ट्राईक एंडला देखील सौरभ, एक लेफ्टी रायटी देखील कॉम्बिनेशन आहे. लेफ्टी आहे त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे, कारण की एका दुसरा एक्स्ट्रा रन्स जरूर मिळू शकतो, परंतु डावकृताचा फलंदाज आहे त्यामुळे अगदी बॉलर्सला देखील संयम आणि बॉलिंग करणं खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिला तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 26 धावत धावफलकावर, 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. पहिलीच मॅच अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळती आहे आणि खूप चांगली मॅच. 31 धावांचा पाठला करत असताना साईप्रसाद ठाणे हा संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, कारण ते एक्स्ट्रा रन्स आपण पाहिल्या. बॅटची एज घेतली, बॉल काही काळ हवेत होता, पंच निर्णय कळवतील आणि इट इज आउट, मैदान सोडावा लागेल. महत्त्वपूर्ण विकेट. गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विकेट, बॉल थोडासा मागे ठेवला, बॅटची एज घेतली आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर सौरभ यांना मैदान सोडावं लागतंय. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्याची तर गरज आहे, समोरच्या दिशेने चौकार आहे, तुम्हाला फटका खेळावा लागेल. गोलंदाजी मात्रावर पुन्हा एकदा विशाल सज्ज होतात. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विकी, 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. हा बॉल वाईट बॉल, चुकी झाली आहे विशाल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समीकरण मध्ये आपण बदल पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. खूप चांगली मॅच पाहायला मिळते आज आपल्याला. पहिलीच मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रेक्षक वर्ग देखील आमच्यासोबत जुळले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग जुळले आहेत. KP9 चषक 2021 पहिलीच मॅच अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. बॉलला वळण दिलंय आणि पंच निर्णय कळवतील.
काय घडते मैदानात मध्ये पंच कळवतील आपल्याला. एंड इट इज आउट. मैदान सोडावं लागतं आपण पाहिलं तर इकडे यष्टीची तर उत आहेत आपण पाहिलं तर. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. वळण दिलं विशाल यांनी आणि यष्टांचा वेध घेतला. नक्कीच यष्टी गुल गेली. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. दोन चेंडूमध्ये आपण पाहिलं तर चार धावांची गरज आहे. काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेट या खेळामध्ये काही होऊ शकतं. दोन चेंडूमध्ये चार धावांची गरज. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. महत्वाची मॅच आहे. पहिलीच मॅच समोरशी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. स्वप्नील फेकी केली परंतु मैदान सोडावं लागेल. फलंदाज तुषार यांना देखील मैदान सोडावं लागतंय. एका चेंडूमध्ये चार धावांची गरज आहे. पहिलीच मॅच आपल्याला अतिशय रंगतदार पाहायला मिळतीये. चार धावा होऊ शकतात कारण की वन टॅप क्रिकेट देखील ठाणे परिसरात खूप चांगलं खेळलं जातं आणि समोरच्या दिशेला टॅप नंतर आपण पाहिलं तर जमीन लगाचा फटका देखील खेळू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे संधी आहे आणि अशा मॅचेस आपल्याला अतिशय मॅचेस आपण पाहिल्यात. सुरेख मॅचेस आपण पाहिल्यात. एका चेंडूमध्ये चार धावांची गरज आहे. पाहुयात सौरभ आपल्या संघाला मॅचमध्ये एक मोठा विजय मिळून देणार का. समोरच्या दिशेने टॅप तर केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि ही मॅच जिंकले जोगेश्वरी पॅकर. जोगेश्वरी संघ खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. जिंकल्या संघाचं अभिनंदन. हरल्या संघाचं कौतुक. वेल प्ले. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला.